आम्हाला म्हणायचे ते कोण निघताने हे होत नसत, हे नादी लावून चालले तिकडे जाऊन राडा करते, हे पोट्टे लय बेकार, हे म्हणले जाऊन होत नसत आम्ही बी आणत असतो मग. आणि आम्ही तवाच सांगितलं होतं एकोणतीस ऑगस्टला आरक्षणात मारलेल्या खुटे आम्ही खुटं उपटून फेकणार, म्हणजे फेकणार खुटा फेकला पाचरा फेकला दुसरी ठोकली. मराठ्यांच्या नादी नाही लागायचा. जर तुम्ही आम्हाला छेडण्याचा प्रयत्न केला तर आमचा नाविलाज. आम्ही आता ही गाव खेड्यात ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात वाद होऊ दिला नाही आणि आयुष्य भर होऊ देणार नाही, कारण आम्ही लहान आणि छोटा भाऊ म्हणून आताही गुन्हे गोविंदांनी नांदतो. साहेब आमच्या गाव खेड्यात आत्ताही पद्धती एवढंच घेतो मग संपितो आता, कारण मला लय कसा कसं बोलायची सवय पहिल्यापासून. आम्ही गाव खेड्यात हे आमच्यात लावतात भांडण, हे नेती याले नमुने भाजी या भांडण लावित आहे आमचं. गरीब ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात गरीब बांधवात, पण गाव खेड्यातली पद्धत आता अशी आहे लग्नाला जर कुठं ओबीसी बांधव आणि मराठा बांधव जर चालले तर दोघं बी पन्नास पन्नास पेट्रोल टाकी देऊ गाडीला. आता बी लग्नात एकमेकाच्या वाढीतील याने जर कुणाची मोटर जळाली तर हे म्हणते तुझं पीक जळू देऊ नको माझी मोटर घे पण पाणी दे. इतकं प्रेम आमचं ओबीसी बांधवात मराठ्यांचं गाव खेड्यात आहे. जर त्याने आजचा आपाजला तर उद्या हेवच्या आपाजतो, आणि जर नाही पाजला तर कचा कच घोड्याला येते एकमेकाला. इतकं प्रेम आहे त्यांचं एकमेकावर. गाव खेड्यातली पद्धत आहे आमची. आणि हे येते आणि हे म्हणतात मी नेता काय नेता यार तू गोरगरिबात आमच्यात भांडण नको लावू, तू मोठा नेता आहे आम्ही तुमचा आदर करतो, आमचा माणूस म्हणून विरोध नाही, हे तुमच्या विचाराला विरोध आहे. गोडच आहे ना याला गोडच म्हणतात ना आता. त्यांना आम्ही उलट सांगतोय तुम्ही मोठे नेते आम्हाला तुमचा आदर आहे हे सांगतो आम्ही या व्यासपीठावरून. मराठ्यांचा त्यांना कधीच विरोध नव्हता, मराठ्यांनी त्यांना भरघोस आयुष्यभर मदत केलेली, त्यांनी विरोध करू नये यासाठी आयुष्य होता आमच्यात वाद लावू नये. माझं आता आपल्या सगळ्यांना एकच सांगणं आहे की शांततेत हे वर गेलेच कस काय मला मिळाला जाणार आहे. हे कलाकारच पोट्टे आणि ते तर टपड्यावरच जाऊन बसले. आता तुम्हाला फक्त एक विनंती, आपलं सगळं काम झालंय आता देश टिकवण्याची आणि ते लावून धरण्याची जबाबदारी सरकारची. आम्हाला न्याय दिलाय या गुलालाचा असाच सन्मान राहू द्या, कारण हा गुलाल त्या अध्यादेशाचा आहे. मराठा बांधवांना माझे हात जोडून विनंती. खाली म्हणतात सगळे आणखी राहिले ना मग पुढे निघाली मग मला सोडून चालले काय बसा खाली. मग सगळ्यांनी गाड्या दमाने हाणायच्या. आपण आपल्या गावाकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं ते करायचं. आपल्याला आंतरवाली बैठक होणार आहे, तिथून पुढची दिशा काय पुढं काय करायचं यासाठी येणार आहे. फक्त गाड्या सगळ्यांनी दमाने चालवायच्या, जेवणं करून सगळ्यांनी दमाने यायचंय. तुम्ही आलात मराठ्यांच्या अंगावर गुलाल पडला, मराठ्यांच्या लेकराला आरक्षण देऊन आपण म्हणलो होतो त्यांच्या डोक्यावर गुलाल टाकणार, मराठ्यांनी तो टाकला. हा विजय महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांचा आहे आणि बलिदान गेलेल्या सगळ्या बांधवांचं स्वप्न साकार होतंय. आणि पुढेही जर कधी अडचणी आल्या तर मी तुम्हाला शब्द देतो कोणत्याही आरक्षणातल्या अडचणी आल्या तरी सोडवायला मी सगळ्यात पुढे राहील. जर या अध्यादेशाला काही धोका झाला तर सगळ्यात अगोदर मुंबईला मी आझाद मैदानाला उपोषणाला आलोच म्हणून समजा. धन्यवाद. सगळे बसून राहा. धन्यवाद.